रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे आणि सुलेखा कुंभार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीला पाठिंबा दिलाय. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज त्यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. यावेळी शिवसेनेचे भिवंडीचे माजी आमदार योगेश पाटील यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकीकडे प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसबरोबर आघाडीचा प्रस्ताव फेटाळला, तर दुसरीकडे राजेंद्र गवई यांनीही आघाडीकडे पाठ फिरवली. या पार्श्वभूमीवर कुंभारे आणि कवाडे यांचा पाठिंबा मिळवण्यात मात्र काँग्रेसला यश आलं. या लढत असताना कुठल्याही प्रकारे सेक्युलर पक्षांचं मतविभाजन होऊ नये आणि एक दिलानं एक उच्चारानं सर्व धर्मनिरपेक्ष विचाराच्या पक्षांनी ताकदीने कार्यकर्त्यांनी एकत्र यावं या विचारानं आज कवाडेजी, सुलेखाताई, योगेशजी पाटील, श्री कांबळे हे सगळे एकत्र आलेले आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.